नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच संगमेश्वर आणि चिपळूण इथं सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपण प्रयत्नशील, पालकमंत्री दामदार अनिल परब यांची ग्वाही. आणि महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घोषित केलं पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्ह्याची ऑरेंज झोनमध्ये वाटचाल सुरू असतानाच संगमेश्वर आणि चिपळूण इथं प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे. मागील महिन्याभरात रत्नागिरी जिल्ह्यात 6 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यातील एकाचा मृत्यू वगळता इतर 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यामुळे शासनानं रत्नागिरी जिल्ह्याची नोंद ऑरेंज जिल्हा म्हणून घोषित केली. परंतु आता 24 तासातच रत्नागिरी आणि चिपळूण इथं 2 रुग्ण सापडल्यानं जिल्हावासियात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अजूनपर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर हे 2 तालुके सेफ झोनमध्ये होते. परंतु आता या ठिकाणी ठाणे येथून 2 रुग्ण आले आणि ते पॉझिटिव्ह निघाल्यानं एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यावर काही नवीन निर्बंध तर येणार नाहीत ना, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान राजस्थान राज्यातील कोटा येथून 18 विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यात खास एसटी बसने आणले गेले आहेत. लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेलं रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री नामदार अनिल परब यांनी दिली आहे.
पूर्ण जिल्ह्याला किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आता 3 तारखेनंतर काय होणार याची उत्सुकता आहे. या 3 तारखेनंतर काय करायचं, अर्थचक्र पुन्हा फिरलं पाहिजे, अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहिली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीव आम्हाला आहे. परंतु हे करत असताना करोनाचा फैलाव पुन्हा होणार नाही याची देखील काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 3 तारखेनंतर आपल्या जिल्ह्यामध्ये करोनामुक्त असल्यामुळे आपण प्रयत्न करतोय की आपलं अर्थव्यवस्था पूर्ण पूर्ववत पदावर यायला पाहिजे. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा चालू आहे, प्रशासनाशी चर्चा चालू आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आणि 3 मे नंतर जनजीवन पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त केला. रत्नागिरीतील माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना, मातांना महाराष्ट्र दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं सर्वांचं अभिनंदन करतो की आपण आपला रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे अथक प्रयत्न करून महाराष्ट्रातनं या कोरोनाला घालवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत आणि आपण रत्नागिरीकरांनी स्वयंशिस्तीने, प्रशासनाने, बाकी सर्व अधिकाऱ्यांनी या लढ्यामध्ये साथ देऊन आपला जिल्हा कोरोनामुक्त केलाय याचा मला सार्थ अभिमान आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही, परंतु सर्वांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे त्यासाठी प्रयत्नशील आहेत असं आमदार अनिल परब म्हणाले. बरेचसे लोक होळीच्या निमित्ताने आज रत्नागिरीत आले होते. या लोकांना एक फार मोठी उत्सुकता लागली आहे पुन्हा चाकरमनी आपले त्यांना आपल्या घरी जाण्याची, त्यांची देखील व्यवस्था करण्याचं काम चालू आहे. आणि अशा पद्धतीने जे गावात अडकलेले आहेत यांना मुंबईत किंबहुना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था करण्याचं नियोजन करतोय आम्ही आणि लवकरच या बाबतीतला निर्णय आम्ही आपल्याला कळवू. अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्यासाठी, कामकाज सुरळीत होण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील आणि मला असं वाटतं की रत्नागिरीचं कामकाज, दैनंदिन व्यवहार पूर्ण पदावरती आणण्यासाठी हळूहळू सूचना या माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही देतोय, SP साहेबांना देतोय. महाराष्ट्र दिनाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी विविध विषयांवर आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून रत्नागिरीतल्या सर्व बांधवांना, भगिनींना आणि मातांना मी आश्वस्त करू इच्छितोय की आपण जो आपला जिल्हा कोरोनामुक्त ठेवलाय आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था, आपलं दैनंदिन जीवन पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी सगळ्यात प्रथम संधी ही आपल्याला मिळेल असा माझा विश्वास आहे. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण जसं आतापर्यंत करोनाला येऊ दिलं नाही किंवा आलेला करोना आपण जिल्ह्याच्या बाहेर घालवला किंवा महाराष्ट्राच्या बाहेर घालवला, हा आपला जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आपण असेच अथक प्रयत्न करावेत. करोना मुक्त झालाय याचा अर्थ करोना पुन्हा येणार नाही असा नाही. आपल्याला सावधगिरी ही बाळगलीच पाहिजे. आपल्याला जे नियम शासनाने घालून दिलेले आहेत त्याचं पालन काही दिवस अजून करावंच लागेल. करोनाचा संपूर्ण नाईलाज होईपर्यंत ही लढाई काही संपत नाही, परंतु आतापर्यंत जी लढाई आपण लढलेलो आहोत ती लढाई याच्या पुढे देखील चालू, पण याच लढाईबरोबर आपण आपलं दैनंदिन जीवन देखील सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय. आपण या महाराष्ट्र शासनाला जी आतापर्यंत साथ दिली आहे ही अशीच साथ पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी देऊया अशी मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीमुळे विशेष पुरस्कार जाहीर केले, त्याचं वितरण पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आलं. Thank you.
रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल लाड, सावर्डे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, जयगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साळवी, देवरुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह एकूण 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सन्मान केला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच संगमेश्वर आणि चिपळूण इथं सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपण प्रयत्नशील, पालकमंत्री दामदार अनिल परब यांची ग्वाही. आणि महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घोषित केलं पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.